नवीनचंद्र बांदिवडेकर हे सनातन संस्थेचे सदस्य असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचा याला विरोध असेल, पण त्यांनी सदस्य नसल्याचं सांगितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार नाही. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा नक्कीच विचार करून बांदिवडेकरांना पाठिंबा देऊ असं राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. कुडाळ येथे झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत फोनवरून त्यांनी ही माहिती दिली. आव्हाड यांनी बांदिवडेकर हे सनातनचे सदस्य असल्याचा आरोप केला होता. त्याच विचारांनी कुणाला जाणार असेल तर तो धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षाचा उमेदवार होऊ शकतो. अच्छा, एखादा साधक असाही असू शकतो. जसे अनेक दिलीपचे समर्थक किंवा बाकी राहिले ते कालांतराने आमच्या बरोबर आले, म्हणजे पुरंदरच्या लढाईमध्ये. तर एखादा साधक सनातनचा असेल पण त्याला जर ते कळलं की बाबा हे राष्ट्रद्रोही भूमिका आहे आणि राष्ट्रविरोधात यांचे विचार आहे आणि आपण धर्मनिरपेक्ष राहिलं पाहिजे या मदतीसाठी, तू जर काँग्रेस प्रवेश करत असेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेसी विचारांमध्ये जो प्रत्येक तू जर येणार असेल तर त्याचं उघड्या मनाने स्वागत करणार. या प्रकरणात जे मी बघितलं की त्यांचे काही फोटो ते वैभव राऊतला समर्थन देताना होते, मला वाटतं की हे सनातनशी संबंधित आहेत असा काही पुरावा कोणाला सापडलेला नाही. पण तरी त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांनीही उघडपणाने सांगितलं पाहिजे की माझा आणि सनातनचा काही मी अजून या माणसाला बघितलेला नाही, कसे त्याच्याबद्दलही मला माहीत नाही, त्यामुळे कुणावरही वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मला वाटतं की याची चौकशी होऊन चौकशी अंती तर हे सनातनशी संबंधित आहेत असं दिसत नाही, त्यांच्यावर अन्याय करू नये. पण त्याचबरोबर एक सावधानतेचा इशारा म्हणून मी त्यांनाही सांगू शकतो की दबाव आहे म्हणून एखाद्या अतिरेक्याला पाठिंबा देणं ते योग्य, म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी वैभव राव ज्याच्या घरात 8 बॉम्ब सापडतात चांगल्या विचाराने बहिणीच्या लग्नाला किंवा स्वतःच्या लग्नाची मिरवणुकीत बांधवायला गेले नव्हते, त्यामुळे मला वाटतं की हा एक वेगळा भाग आहे आणि सनातन हा एक वेगळा भाग आहे. सनातनचा जर यांचा संबंध नव्हते तर मला वाटत नाही की यांच्यावर अन्याय. राष्ट्रवादीचा पाठिंबा अटींवर राहणार आहे की पूर्ण राहणार आहे बिना विदाउट अट? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीची भूमिका नाही. मी गेले 20 वर्ष सातत्याने सनातनच्या विरोधात बोलतोय, तेव्हा कोणाला माहीत नव्हतं तेव्हापासून सनातन भिडे ही प्रकरणं मी वैयक्तिक पातळीवरती घेतलेली आहेत आणि मी त्याची वैयक्तिक लढा घेतली. या प्रकरणाशी राष्ट्रवादीचा दुरान्वये संबंध नाही. राष्ट्रवादीच्या कार्य राष्ट्रवादीच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची जी भावना असेल त्या भावनेबरोबर मी आहे. शेवटी स्थानिक जे आमचे नेते आहेत, स्थानिक जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांच्या भावना ओळखूनच मी भूमिका घेणार आणि म्हणून मी स्पष्ट केलं की जर ते सनातनशी संबंधित असतील, साधक असतील, कधी काळी एकेकाळी तिथे सदस्य असतील तर मात्र त्यावरती मी अतिशय घेतलेले घेत राहील. त्याही पेक्षा सर्वात मोठं म्हणून की जर त्यांना सनातनचे विचार कधी काळी पटले असतील आणि आता पटणार नसतील तर तसंही जाहीर केलं तरी कुठलाही मार्गावरती गैरमार्गावरती गेलेला इसम जर परत एखाद्या चांगल्या मार्गावर परत येत असेल तर तिथं स्वागत करणं हेच तर गांधी फिलॉसॉफी. चुकलेल्याला सरळ रस्त्यावर आणण्याचा जर विचार आपण केला तर